पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन, गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष, नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी सुधीर इंगळगी. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज पॉडकास्टमध्ये ऐकूयात, हर घर तिरंगा अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे, त्याचबरोबर शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रिपदं मिळणार असल्याची चर्चा आहे. तसेच क्लीन चीटवर NCBचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही चर्चेतील बातमी आज आपण पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. आता ऐकूयात सविस्तर बातम्या. पॉडकास्टला सुरुवात करूयात स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनाच्या बातमीने. यंदा देशभरात स्वातंत्र्याचा 75वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाची तयारी जोरात सुरू असून ती आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान हर घर तिरंगा मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्राच्या उपक्रमाअंतर्गत ही मोहीम राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत अनेकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवलेत. याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. नागरिकांना घरोघरी राष्ट्रध्वज लावण्यास प्रोत्साहित करण्यासाठी केंद्रांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आधीच आवाहन केलंय. 22 जुलै रोजी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना घरी तिरंगा फडकवण्याचं आवाहन केलं होतं. या मोहिमेमुळं तिरंग्याशी आपला संबंध अधिक दृढ होईल असंही ट्विट पंतप्रधानांनी केलं होतं. हर घर तिरंगा मोहिमेबाबत देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. यापूर्वी देशात राष्ट्रध्वज सार्वजनिक ठिकाणी फडकवताना सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वीच फडकवण्याचा नियम होता. जुलै 2022 सरकारनं त्यात सुधारणा केली, त्यामुळं आता नागरिकांना कधीही राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे. हर घर तिरंगा मोहिमेला एकीकडं चांगला प्रतिसाद मिळतोय तर दुसरीकडे टीकाही होतीये. फुटपाथवरील शेकडो बेघरांनी तिरंगा लावायचा कुठं असा प्रश्न विचारला जातोय. या मोहिमेमुळं देशात राष्ट्रध्वजाच्या मागणीत मात्र मोठी वाढ झालीय. पंतप्रधान मोदींनी या मोहिमेची घोषणा केल्यापासून याची मागणी 50 पटींनी वाढलीय. त्यामुळं राष्ट्रध्वजांचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनाही अडचणी येत आहेत. गेल्या काही वर्षापासून भारतात स्टार्टअप मोठा चर्चेचा विषय झालाय. नाविन्यता आणि उद्योजकतेतून भारत आपली प्रगती साधतोय. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना देशातील स्टार्टअपची संख्या 75,000 पोहोचण्याचा दुग्ध शर्करा योगही जुळून आलाय. दररोज नोंदणी होणाऱ्या स्टार्टअपची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. देशात सध्या प्रतिदिन 80 स्टार्टअपची नोंदणी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2015 स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरील भाषणातून उद्योजकीय क्षमतेचा वापर करणाऱ्या नवभारताची संकल्पना मांडली होती. त्यानंतर देशात स्टार्टअपसाठी अनुकूल वातावरण तयार केलं असून कृती आराखडा तयार करण्यात आलाय. गेल्या 6 वर्षात या कृती आराखड्यामुळं अनेक जणांनी यशस्वी स्टार्टअपची उभारणी केली आहे. भारताला जगातील 3 क्रमांकाची स्टार्टअप व्यवस्था ठरण्यासाठी या कृती आराखड्याचा उपयोग झालाय. देशात सुरुवातीच्या 10,000 स्टार्टअपसाठी 808 दिवसांचा कालावधी लागला, पण शेवटचे 10,000 स्टार्टअप अवघ्या 156 दिवसात नोंदवले गेले. यावरून स्टार्टअपच्या वाढीचा वेग लक्षात येतो. सध्या दररोज 80 स्टार्टअपची नोंदणी होते. सरकारकडून स्टार्टअपसाठी निधी, कर सवलत, बौद्धिक संपदा हक्कांसाठी तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहाय्य करण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून 1 एप्रिल 2021 स्टार्टअप भारत बीज निधी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून मान्यताप्राप्त स्टार्टअप संकल्पनांचा पाठपुरावा, उत्पादनांच्या चाचण्या, व्यावसायिकीकरण आदींसाठी आर्थिक मदत करण्यात येते. देशाच्या उद्योगांमधून व्यापार प्रोत्साहन विभागाकडून स्टार्टअपना मान्यता दिली जाते. स्टार्टअपमुळं रोजगार निर्मितीलाही मोठा हातभार लागत असून सुमारे 7.5 लाख रोजगार तयार झालेत.
गेल्या 6 वर्षांमध्ये रोजगारात दरवर्षी 110% वाढ होतीये. एकूण स्टार्टअपपैकी जवळपास निम्मे म्हणजे 49% स्टार्टअप देशातील टीयर 2 व टीयर 3 शहरात आहेत. यातून भारतीय युवकांची क्षमता केवळ महानगरापुरतीच मर्यादित नसल्याचं सिद्ध झालंय. जॉन्सन अँड जॉन्सनची बेबी पावडर हा जगभरातील नावाजलेला ब्रँड असून प्रामुख्यानं लहान बाळांसाठी ही पावडर वापरली जाते. एक काळ असा होता जेव्हा या कंपनीची उत्पादनच लहान मुलांसाठी वापरली जात होती, ती सुरक्षितही मानली जात होती. या कंपनीची उत्पादनं भारतातही चांगलीच लोकप्रिय आहेत. पण आता पुढील वर्षापासून तुम्हाला या कंपनीची टाल्क बेस्ड बेबी पावडर बाजारात मिळणार नाही, कारण जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीनं 2023 जगभरात या पावडरची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकन फार्मास्युटिकल कंपनी असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सननं गुरुवारी एक महत्वाची घोषणा केली. त्यानुसार कंपनीनं 2023 आपली टाल्क बेस्ड बेबी पावडरची विक्री थांबवण्याची घोषणा केली. कंपनीनं अमेरिका आणि कॅनडामध्ये विक्री थांबवल्यानंतर 2 वर्षांनी जागतिक स्तरावर उत्पादनाची विक्री थांबवण्याची घोषणा केली. कंपनीनं निवेदनात म्हटलंय की कंपनी आता टाल्क बेस्ड पावडरपासून कॉर्न स्टार्च आधारित बेबी पावडरचा पर्याय निवडते. माध्यमातील बातम्यांनुसार कंपनीनं 2020 अमेरिका आणि कॅनडामधील टाल्क बेस्ड बेबी पावडरची विक्री बंद केली आहे. कंपनीच्या विरोधात जवळपास 38,000 केसेस चालू आहेत. तक्रारींमध्ये महिलांचं म्हणणं आहे की ही बेबी पावडर वापरल्यानंतर त्यांना गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या निर्माण झाली आहे. कंपनीच्या बेबी पावडरमध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक सापडल्याचा दावाही अमेरिकन नियामकांनीही केलाय. मात्र कंपनीने हे आरोप फेटाळून लावले होते. तसेच कंपनीनं त्यांचं उत्पादन सुरक्षित असल्याचा पुनरुच्चार करताना यामुळे कर्करोग होत नसल्याचं म्हटलंय. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडरमध्ये वापरण्यात येणारे टाल्क हे जगातील सर्वात मऊ खनिजांपैकी एक आहे. हे अनेक देशांमध्ये तयार केलं जातं. कागद, प्लास्टिक आणि फार्मास्युटिकल्ससह इतर अनेक उद्योगांमध्येही याचा वापर केला जातो. कधी कधी त्यात ॲस्बेस्टॉस आढळून येतं, त्यामुळं कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 7:30. सकाळ राखतं परंपरा पत्रकारितेच्या गरिमेची. आता घेऊयात इतर बातम्यांचा वेगवान आढावा. बंडखोरीनंतर मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडल्यानंतर आता शिंदे गटाला आणखी एक लॉटरी लागण्याची शक्यता आहे. शिंदे गटाला केंद्रातही कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे गटाला केंद्रातही एखादं कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं. यासाठी शिंदे गटाकडून बुलढाण्याचे ज्येष्ठ खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव चर्चेत आहे. त्यांना राज्यमंत्रीपद किंवा राष्ट्रीय पातळीवर एखाद्या कमिटीचं अध्यक्षपद देखील मिळण्याची शक्यता आहे. आपल्याकडं आता 2.5 वर्षाचा कालावधी आहे, त्यामुळे या काळात आपल्याला 5 वर्षांची कामं करायची आहेत असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. महाराष्ट्राची घडी विस्कळीत झाली आहे, तसेच राज्यात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारांची मालिका सुरू होती, ती थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला ट्रॅकवर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत असं फडणवीस यावेळी म्हणाले. आपल्या पक्षामध्ये सातत्य, पक्षशिस्त जे पाहतात त्यांना कधीच मागे पाहावं लागत नाही आणि आज त्याचं उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे आहे की पक्षाच्या सर्वोच्च स्थानावरती बसल्या आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या पक्षाचा विस्तार होईल. माननीय नितीनजी, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत, आपला संपूर्ण पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आणि एक आता आपलं नवीन सरकार या ठिकाणी आलं आहे. माननीय एकनाथरावजी शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत, माझ्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली आहे. कमी काळ आहे, 2.5 वर्ष निघून गेले आहे.
त्यामुळे 2.5 वर्षात 5 वर्षाचा धाव आपल्याला घ्यायची आहे. आणि महाराष्ट्राची जी घडी विस्कळीत झाली होती, ज्या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचार याची मालिका सुरू झाली होती, ती मालिका थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला ट्रॅकवर आणून वेगानं तो धावला पाहिजे हा प्रयत्न आपला आहे. आता पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील बातमी. सोशल मीडियावरील प्रसिद्ध मराठी चेहरा म्हणजे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. उर्मिलानं अनेक हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन शोज आणि चित्रपटात काम केलंय. अलीकडेच तिनं आपल्या कारकिर्दीतलं एक महत्वाचं पाऊल टाकलंय. उर्मिलानं स्वतःचा यूट्यूब स्टुडिओ सुरू केलाय, त्यामुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळतीये. ती बऱ्याचदा विविध मेकअप उत्पादनांचे व्हिडिओ आणि स्किन केअर रुटीनचे व्हिडिओ शेअर करत असते. तिनं आता यूट्यूबवर फॅशन टिप्स ही शेअर करायला सुरुवात केली. क्रीडा क्षेत्रात काय सुरू आहे ऐकूयात. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं 13 ऑगस्टला आपला 47वा वाढदिवस साजरा केलाय. अलीकडेच मेलबर्नमध्ये त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आपल्या वाढदिनी त्यानं आपल्या चाहत्यांना शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. अख्तरने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. शस्त्रक्रियेनंतर आता बरं वाटतंय, हळूहळू बरा होतोय. दावा गुडघा दाखवत अख्तर म्हणतो, या गुडघ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली असून मी 8 ते 12 आठवड्यात बरा होईन. पण 5 वर्षानंतर मला माझा गुडघा पूर्णपणे बदलावा लागेल. बर्फ, वेदना आणि गोळ्या गेल्या 5-6 दिवसापासून माझ्या आयुष्यात हेच सुरू आहे. आर्यन खान प्रकरणात चर्चेत असलेले नॉर्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी मागासवर्ग आयोगानं आज क्लीन चिट दिलीय. यानंतर बऱ्याच कालावधीनंतर खुद्द वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यावर भाष्य केलंय. पहिली प्रतिक्रिया तर असं आहे, जय हिंद आणि सत्यमेव जयते. आणि जे काय आज माननीय आमची जी कमिटी आहे स्टेटची, ती कमिटीने निकाल पण दिलेला आहे, डिटेल्ड ऑर्डर पास केलेला आहे. आणि त्यामध्ये मला फक्त हे म्हणायचं आहे की आपली जी भारताची न्यायपालिका आहे आणि कास्ट स्क्रुटिनी कमिटी आणि त्याच्यानंतर जे काय आपले अधिकारी आहेत ज्यांनी सत्य बाहेर काढलेलं आहेत, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद म्हणतो मी. आणि हे जेव्हा सर्व ॲलिगेशन्स वगैरे लावले होते आमच्यावरती, आमच्या फॅमिलीवरती, तेव्हा सर्वांनी हेच सांगितलं होतं की यामध्ये काय फक्त काय तथ्य नाही, दिस थिंग इज ओनली मेंट फॉर हरेसमेंट. आणि ते खरा झालेलं, आता सर्वांसमोर आलेलं आहे काय ते. पर्सनल व्ह्यू अशी आहे की जेव्हा माझी मृत आई, तिच्यावरती आरोप, माझे वडील, वृद्ध वडील 77 वर्षाचे, माझी ताई सिस्टर आणि क्रांती माय वाईफ, सो इन 42 इयर्स ऑफ माय लाईफ, म्हणजे या खालच्या लेवलची ॲलिगेशन्स, या खालच्या लेवलची पातळीवर टिप्पणी देणं, फॅमिलीवरती आरोप करणं, अटॅक करणं, हे फर्स्ट टाईम मी बघितलेलं आपल्या आयुष्यात. कुठेही भारतामध्ये नव्हतं बघितलं मी हे जे झालं, जे प्रसंग घडलं होतं. आणि कशासाठी? जस्ट फॉर डुईंग अ ड्युटी, देशसेवासाठी. लोकांची फक्त सेवा करतो मी, माझा काम करतो, देशाची सेवा करतो. फक्त यासाठी तुम्ही पर्सनल ॲलिगेशन्स लावणार? आय एम ॲन IRS ऑफिसर, मी ट्रेन झालेलो आहे टू हँडल द प्रेशर्स ॲलिगेशन्स. पण फॅमिलीवरती आरोप लावणं, त्यानंतर फॅमिलीबद्दल खालची लेवलची तुमची वर्तणूक आणि त्यानंतर ॲलिगेशन्स, सो दे सफर ट्रेमेंडस प्रेशर आणि स्ट्रेस. सर्व निवांत होते आणि फायनली सर्वांनी मला फोन पण केलं, मी बाहेर होतो त्यावेळी, सर्वांनी फोन पण केलं आणि सर्वांनी फक्त हे सांगितलं मला. आणि मला एवढं चांगलं वाटलं की क्रांती आणि माझ्या बाबांनी मला फोन केलं आणि सर्वात प्रथम त्यांनी हे सांगितलं, समीर, सत्याची जीत झालेली आणि सत्यमेव जयते. श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट अमित उजागरे. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakalच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.